राज्य सरकारने दिनांक 1 डिसेंबर पासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये शाळांना सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येतोय। शहरी भागामध्ये 177 ग्रामीण भागामध्ये 1370 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। सुरुवातीचे काही दिवस फक्त 3 तास शाळा असणार आहे। शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचं निर्जंतुकीकरण करण्यात आले, तसेच विद्यार्थी आणि पालकांना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आले। या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनीष मासोळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात। गेल्या 2 वर्षापासून बंद असलेल्या धुळे जिल्ह्यातील शाळा आता सुरू होऊ लागल्या आहेत। आपण बघू शकता की विद्यार्थ्यांची संख्या आता हळूहळू विद्यार्थी या शाळेत येऊ लागले आहेत आणि 2 वर्षाच्या मोठ्या कालांतरानंतर आता सर्व नियम लावून या शाळा सुरू होत आहेत। जवळपास ज्या काही शहरातल्या 228 शाळा सुरू होत आहेत आणि ग्रामीण भागातल्या जवळपास 1141 शाळा या सुरू होत आहेत। शाळा सुरू होण्याच्यासाठी या ठिकाणचे शिक्षक हे मुलांचे तापमान चेक करत आहेत, त्याचबरोबर सॅनिटाईज केले जात आहे आणि प्रत्येक वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी अशा पद्धतीने नियोजन राहणार आहे। आता विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल आणि कशा पद्धतीने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील हा आता एक मोठा प्रश्न आहे। कारण आता जरी संख्या चांगली दिसत असली तरी येणाऱ्या काळातच ठरणार आहे की विद्यार्थ्यांसाठी आणि पालक हे कशा पद्धतीने या मुलांना आपल्या शाळेत पाठवतील आणि शाळा कशा सुरू होतील हीच आता अपेक्षा करणं योग्य होणार आहे। मनीष मासोळे, जय महाराष्ट्र, धुळे।